नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला दोन रेसिपी दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ पा रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं वांग्याच्या अशा चकत्या करून घ्यायच्या. तुम्ही यासाठी भरताचे जे वांगे असते ते वापरू शकता. गवारी शेंगा अशा कट करून घेतलेल्या आहेत. भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. तर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, छान रंगवेपर्यंत भाजून घ्यायची. खमंगाचा सुगंध सुटलेला आहे. डाळ भाजत आलेली आहे. दोन चमचे धने घेतलेले आहेत. व्यवस्थित असं भाजून घ्यायचे. करपू द्यायचे आणि कच्चे रव द्यायचे. सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत टाकायच्या. लाल मिरची डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचे. हे सगळं साहित्य व्यवस्थित भाजून झालेलं आहे, काढून घेऊ. या भाजलेल्या साहित्यामध्ये लसूण टाकायचं, लसणाची पाकळ्या, कोथिंबीर घेतलेली, कोथिंबीर टाकायची. ते सगळं साहित्य अगोदर सुक्क असं मिक्सरला फिरवायचं. नंतर गरजेनुसार पाणी टाकून बारीक असं वाटण करून घ्यायचं. तेल टाकायचं. यामध्ये आता वाढ तर हिरवी मिरची कट करून घेतलेली. तिखट हिरवी मिरची नाही आहे. चवीनुसार मिक्स टाकायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर असं थोडंसं पसरून घ्यायचं. याला थोडंसं याला मंद आचार झाकून ठेवायचं आणि आजूनमधून चेक करायचं आणि परतून घ्यायचं वांगे मऊपडेपर्यंत. हे व्यवस्थित असं मऊ पडलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर आते काढून घेऊ. एकदम सोपी पद्धत, झटपट असं काही वेगळं खायचं असेल तर नक्कीच बनवून पहा. असं तेल टाकायचं. ते जे वाटण बनवलेलं आहे ते टाकायचं. म्हणजे तेल तापल्यानंतर गॅसच्या कमी ठेवून त्यांना सपरतून घेऊ. यामध्ये हळद टाकायची, थोडंसं गरम मसाला, छान रंग येण्यासाठी लाल मिरची गोड. आता ही लाल तिखट तिखट नाही आहे, नुसतं रंगासाठी आहे. व्यवस्थित असं परतून घेऊ. इथं वाटण केलेलं पाणी थोडं थोडं टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर शेंगा टाकायच्यामध्ये. शेंगा टाकल्यानंतरही छान असं परतून घ्यायचं. यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकायचं. तुम्हाला जसा रस्सा लागतो त्यानुसार पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर गॅसच्याच वाढवायची. यामध्ये चवीनुसार गॅसच्याच कमी करायची. आता उकळी आल्यानंतर 5-6 मिनटं मंदाचं ठेवून देऊ. भाजी तयार झाली. यावर थोडीशी कोथिंबीर, छान अशी गवारी शेंगाची आमटी तयार झालेली आहे. एकदम मोजकं साहित्य होऊन बनवलेली छान अशी गवारी शेंगाची रस्सा भाजी आमटी. त्यासोबत खाण्यासाठी भाकरी, पापड, वांग्याच्या छान अशा साध्या पद्धतीने पण खमंग लागणाऱ्या चकत्या, शेंगदाणी चटणी हा व्हिडिओ सुद्धा चॅनलवर दाखवलेला आहे. तर बनवून पहा या पद्धतीने जेवणाचा वेत आणि कसं झाला ते मला कमेंटमध्ये सांगा. तर अशा माझ्या साध्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा.